नमस्कार. गेवराईत माणुसकीची भिंत उपक्रमाला नको असणारे कपडे देऊन सहकार्य करावे. गोपाल चव्हाण राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद. सोशल मीडियाच्या आवाहनाला गेवराई बीडसह इतर जिल्ह्यातील नको असणारे कपडे माणुसकीची भिंतकडे सुपूर्द. गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील भूमिपुत्र राजमाता जिजाऊ फाउंडेशनचे अध्यक्ष तथा पत्रकार गोपाल भैया चव्हाण यांच्या संकल्पनेतून सर्व गेवराई तालुक्यातील पत्रकारांच्या सहकार्यातून दीपावली पाडव्यानिमित्त सुरू करण्यात आलेल्या गेवराई येथील माणुसकीची भिंत उपक्रमात गेवराई बीडसह इतर जिल्ह्यातून भरभरून प्रतिसाद मिळाल्याने नको असणारे कपडे वापरा, जोगते कपडे गरजवंताला वाटप करून आयोजक गोपाल भैया चव्हाण यांनी हे सामाजिक काम वाढवले आहे. या उपक्रमात तालुक्यातील नागरिकांसह 25 सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. नमस्कार. राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही गेवराईमध्ये दीपावली पाडव्यानिमित्ताने नको असलेले कपडे आमच्याकडे आणून द्या अशी माणुसकीची भिंत हा उपक्रम राबवला आहे. या माध्यमातून आम्ही गोरगरीब दीनदुबळ्यांच्या निर्धार अनाथ लोकांना थंडीपासून बचावासाठी जे आपण फेकून देतो जे वापरण्यात येणारे कपडे ते आम्ही लोकांकडून घेऊन या परिसरातल्या लोकांना देतो. मला सर्व नागरिकांना आवाहन करायचे की आपले जे वापराजोगते कपडे ड्रेस असतील, साड्या असतील, चादर असतील हे आमच्या माणुसकीच्या भिंत या उपक्रमाकडे आणून द्यावं. आम्ही ते निर्धार गोरगरीब दीनदुबळ्यांच्या मदतीसाठी आम्ही धावून येऊन त्या लोकांना शोधून गरजवंतांना देऊ असे मी आवाहन करतो. तमाम आमच्या नागरिकांना आव्हान आहे. मला या माणुसकीच्या भिंतमध्ये गेवराईसह जातेगाव, तलवाडा, देवकी देवकी पूर्ण ग्रामीण भागासह आपल्या बीड जिल्ह्यातील शहरामधून आणि औरंगाबाद, लातूर, बीड, जालना या ठिकाणाहून कपडे आलेले आहेत. सर्व दानशूरांचं धन्यवाद आणि माणुसकीच्या भिंतमध्ये सर्वांनी उपक्रमामध्ये सहभागी व्हावं या माझी अशी विनंती. नमस्कार.